हाय फ्रेंड्स, विद्याज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याची भुर्जी बनवणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर अंड्याची भुर्जी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये आवडीनुसार तेल घ्यायचं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत। आता घेतलेले जिरे तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। आता हा कांदा आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे। तर कांद्यासोबतच यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे। आता कांदा आणि मिरची आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात। कांदा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। आता टोमॅटोसुद्धा तेलामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून टोमॅटो भाजून घेऊयात। टोमॅटो भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। तर अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। त्यासोबत अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे। आता अर्धा चमचा गरम मसाला घालून हा मसालासुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। तर मसाला व्यवस्थित परतला जावा आणि करपू नये यासाठी 2 ते 3 चमचे पाणी घालून हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। तर या ठिकाणी आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण यामध्ये अंडी घालणार आहोत। आता भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण अंडी फोडून घेऊयात। तर या ठिकाणी ही भुर्जी तयार करण्यासाठी मी 4 अंड्याचा वापर केलेला आहे। आता फोडून घेतलेली अंडी आणि हा मसाला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर अंड्याची भुर्जी चटपटीत होण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो वापरताना एकदम बारीक चिरून वापरायचं। आता ही भुर्जी आपण जवळजवळ मध्यम गॅसवरती 7 ते 8 मिनिटांसाठी एकसारखी हलवत भाजून घेणार आहोत। तर तयार झालेल्या भुर्जीमध्ये मी सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपली चटपटीत अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा घरी नक्कीच ट्राय करा। त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्याज मराठी रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी समोर असलेली घंटी दाबा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।